कोरोना संसर्गाच्या काळात लॉकडाऊनमुळे खरेदीला 3 कोटी रुपयाचा आर्थिक फटका खादीग्राम उद्योग नांदेड विभागाला बसला आहे. अशा विपरीत परिस्थितीत देखील खादीप्रेमींसाठी महात्मा गांधी जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबरपासून खादीच्या सर्व कपड्यांवर 20% सवलत देण्याचे धाडस केलं. खादीला आजही सरकारची मदत तिची नितांत गरज असल्याचे मत खादीग्राम उद्योग समितीचे सचिव ईश्वरराव भोसीकर यांनी व्यक्त केले. खादीग्राम उद्योग समितीच्या कार्यशाळा बुधवारी पत्रकार परिषदेत श्री भोसीकर यांनी माहिती दिली. या प्रसंगी मराठवाडा खादीग्राम उद्योग समितीचे महाव्यवस्थापक बापू किनगावकर श्री मठपती यांच्या उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादीसाठी खूप मोठ्या घोषणा केल्या, परंतु प्रत्यक्षात केंद्र सरकारकडून अपेक्षित असे काहीच मिळाले नाही. इतर राज्यातील सरकारकडूनही खादी वस्त्रास अनुदान दिले जाते. राज्यात 6 महिन्यापूर्वीच खादीच्या वस्त्र खरेदीवर सवलत दिली जाते. राज्यात 6 महिन्यापर्यंत खादीच्या वस्त्र खरेदीवर सवलत दिली जाते. महाराष्ट्र मात्र सरकारकडून निराशा होत असल्याचे, खादीप्रेमींना वस्त्र खरेदीवर सवलत देण्याची कितीही इच्छा असली तरी त्यासाठी अनेकांना विचार करावा लागतो. राज्य सरकार असो वा केंद्र सरकार, त्यांच्याकडून खादीग्राम उद्योगास म्हणावे तसे पाठबळ मिळत नाही. त्यामुळे खादीग्राम उद्योग अडचणीत जात असल्याचे माजी आमदार तथा मराठवाड्याचे सचिव श्री भोसीकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. खादीवर 20% सवलत देण्याची घोषणा केली. महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून ते दिवाळीपर्यंत खादीवर सूट दिली जाणार असून यामध्ये सुती रेशमी पॉलिवस्त्र उलन वस्त्र व ग्रामोद्योग निर्मित सर्व वस्तूंवर 2 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबर दरम्यान 20% सवलत देण्याची घोषणा खादीग्राम उद्योग विभागाने केली आहे. मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती नांदेडच्या वतीने यंदा आर्थिक परिस्थिती बिकट असताना सुद्धा आम्ही कापडावर 20% रिबेट देण्याचं जाहीर केलेलं आहे. आणि 20% जे आहे ही संस्था स्वतः बेअर करणार आहे, स्वतःच खर्च करणार आहे 20%. त्यामध्ये यावर्षी आम्हाला खादी कमिशनकडनं काही मदत मिळाली नाही, राज्य सरकारकडनं मदत मिळाली नाही, तरी पण खादी वस्त्र 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या नंतरच विकल्या जाते मोठ्या प्रमाणामध्ये. लोकांची भावना आजही महात्मा गांधींच्या वर आहे आणि खादी आपण घ्यावं असं लोकांचं मत असते, म्हणून आम्ही हे जाहीर केलेलं आहे. दुसरं, लॉकडाऊनमध्ये जवळपास 3 कोटीचं नुकसान झालं माझं. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे जे 600-650 कारागीर आहेत त्या कारागिरांना काम मिळालं नाही, कारण ते लोक दुसरीकडे जाऊ शकत नाहीत, त्यांना दुसरं कुठला काम येत नाही. त्यांना आजही आमची मागणी तीच आहे. आज अशी वाईट परिस्थिती असतानासुद्धा आम्ही सर्व जी आमची केंद्र आहेत ते केंद्र सुरू करण्याचं काम सुरुवात केलेलं आहे. आम्ही केली आहे मागणी, 3 कोटीची मागणी आम्ही केली, किंवा खादी कमिशनने किंवा सरकारने आम्हाला द्यावी. हे जे नुकसान झालेलं आहे कळलं की नाही, आर्थिक मदत पण द्यावी. जसं तुम्ही शेतकऱ्यांना देता, कारखान्याला देता, त्या हँडलूममध्ये तुम्हाला सांगतो जे विणकर आहेत त्यांना तुम्ही मदत करता आणि आम्हालाच का मदत करत नाही. नांदेडवासियांना काय आव्हान करणार खादी कापड खरेदी करण्यासाठी नागरिकांना काय नांदेडवासियांना काय आव्हान करणार? माझी विनंती आहे सर्वांना, नांदेड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये सर्वांना माझी विनंती आहे, ज्या ज्या ठिकाणी माझे भांडार आहेत त्यातून खादी कापड घ्यावं. त्यावर 20% रिबेट पूर्ण कापडासाठी मी ठेवलेली आहे यावेळेस, रेडीमेड असो का काही असो, कळलं की नाही, सर्वांवर मी 20% रिबेट देतो आहे. ते सर्वांनी तुमच्या त्या विक्रीवरच जिवंत राहणार आहेत, त्यांना काम मिळणार आहे, त्यांची उपजीविका भागणार आहे. तर त्यासाठी सर्वांना माझी विनंती आहे की मोठ्या प्रमाणात आपण ही खादी घ्यावी.